हा वीडियो रामोजी फिल्म सिटीतला आहे, हा लास्टचा वीडियो आहे। कारण एडिट करायला मला थोडासा वेळ लागला। हा तिथे गार्डन आहे पण पूर्ण शूट करता आले नाही, कारण बॅटरी पूर्ण गेली होती। जितकं जमलं मी तितकंच केलं। खूप सुंदर आहे रामोजी फिल्म सिटी। तर पक्ष्यांचं इथं एकदम गार्डन आहे, म्हणजे मागे भरपूर सगळे आहेत, म्हणजे फुलपाखरू गार्डन ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान आहेत ना, की म्हणजे एक दिवस तिथं कमी पडतो असं मला तर वाटतं। फुल गर्दी होती कारण दिवाळीची सुट्टीनंतर गेले होते। तर आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते जितकं जमेल तितकं। तर हे बघा किती छान पक्षी आहेत सगळे असे, आणि हा जो आहे ना तिथं असं बनवलेला आहे। तर इथे बरेच जण फोटो काढत होते, मी आणि आमची छोटी पण काढलो। इतकं म्हणजे काय बोलायचं, असा तिथला इतका सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत, कशाबद्दल असं डाऊटच नाही आहे। कारण शूटिंग मला वाटतं घ्यायला गेलं ना एक महिना लागेल, आणि तिथे आल्यानंतर इथं आम्ही राईडमध्ये बसलो, जे लहानपणी बसायचं घोड्याच्या ह्याच्यात, आणि हिला हे जम्पिंग करायचं आहे। मी तर नाही बोलले कारण मला थोडीशी भीती वाटत होते। आमची छोटी मस्तपैकी जम्पिंग करते, वरती खालती थोडीशी, नंतर मी तुम्हाला दाखवते, थोडीशी घाबरलेली वाटली पण छान आहे। काही आपल्या तिकीटमध्ये इन्क्लूड करतात आणि काही बाकीचे आहेत ना, स्वतः थोडेसे पे करावं लागतात। हे मला वाटतं एक हे पे करूनच खेळली ती, थोडेसे आहेत, इतकं काय जास्त नाही पण मस्त वाटत होतं। आणि सेफ आहे, ते लोकं असतात थोडंसुद्धा मुलं घाबरले हे केले की पटकन हे घेतात, जसं तुम्हाला वाटतं तशी ती मजा येते। बघा कशी मस्त उड्या मारते ती, आत्ता तर थोडीशी घाबरली होती नाही म्हणलं तरी। तरी आता झालं, हे खेळून झालं की दुसरं काय खेळायचं आहे का तिला विचारणार आहे। आत्ता तिला वाटतं लास्टचं आहे, नाही सांगते। तरी इकडं जे आहे ना सकाळी, तर जसं ओपनिंग सेरेमनी होती तसं आता क्लोजिंग सेरेमनीचं टाईम झालं आहे, आणि ते अनाउन्समेंट करतात सारखं सारखं की आता क्लोजिंग सेरेमनी आहे। तर तुम्ही बघायला, हे जे मागे आहे मी हात करून दाखवते, तिथं ते सगळी तयारी चालू आहे। मस्त सगळे अशी फुल गर्दी वाढते, म्हणजे कोविडच्या नंतर 2 वर्षानंतर जाणवल्यावर की आपण असे आहेत, असे आपण आधी जायचो परत तेच आहे परत। तर बघा आता जे जे जमलं ते ओरिजिनल व्हिडिओ ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे। Wow, ladies and gentlemen, what a beautiful performance. बहुत प्यार से, बहुत भक्ति से हम लोग ये प्रोग्राम स्टार्ट किया। Ladies and gentlemen, बहुत प्यार से, बहुत भक्ति से, जोरदार से तालियां तो बनता ही है परफॉर्मेंस के लिए। Ladies and gentlemen, once again let me remind you after this program. Thoughts get so bad, I'm like, I might grab a bat, I don't know, my wrath, my blood boils over like, oh God, here goes, I lost all feeling from my head to my toes, you said some shit that I can't let go, so just stay tuned for the rest of the show.
So have you ever felt betrayed? Switches how you see things. Realize something needs change. ताज के लिए ताज महल बनवाया था, तुम हमारे लिए क्या बनवा सकते हो? शाहजहां को तो 20 साल लगे थे अपने सपनों का महल बनाने में। जानी, ये टेक्नोलॉजी का जमाना है। मैं तो 20 सेकंड में बनाऊंगा अपने सपनों का महल। Yeah.
हैदराबाद मधला हा रामोजी फिल्म सिटीचा लास्टचा व्हिडिओ. आधीचे व्हिडिओ पण खूप छान होते, सगळे मी जे बनवले होते ते तुम्ही पाहिलंच असेल. तर हा लास्टचा आहे. इथे हे इतकं छान लाईटिंग केलं ना, म्हणजे निघायची इच्छा होत नव्हती. जबरदस्त आहे लाईटिंग इथली, मी तुम्हाला दाखवते म्हणजे बघा तुम्ही. इतकं छान वाटतं ना, निघायची इच्छाच होत नव्हती. बघा ना किती अप्रतिम आहे. तर मी सगळे जितके जमले तितके मी व्हिडिओ सगळे रामोजी फिल्म सिटीचे टाकले, ते तुम्ही पहा. तर हा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कसे वाटले तुम्हाला व्हिडिओ ते पण तुम्ही नक्की आवर्जून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.